भंडारा जिल्ह्यांतर्गत येणारे पवणी गावचे शेतकरी राजेंद्र दामोदर भिवगडे या शेतकऱ्यांची मॅग्मा कंपनीने फसवणूक केल्याची बाब समोर आली. भिवगडे यांना 12 चक्का गाडी घेण्याची ऑफर कोकाटे यांनी केले. कोकाटे हे मूळचे रहिवासी चंद्रपूरचे आहेत. कोकाटे यांनी भिवगडे यांच्यावर जोर जबरदस्ती करून गाडी घ्यायला त्यांना मजबूर केलं. भिवगडे यांनी 3,50,000 भरून 12 चक्का गाडी कोकाटे यांच्याकडनं घेतली. कोकाटे व मॅग्मा कंपनीचे अधिकारी 2 महिन्यातच गाडी भिवगडे यांच्याकडून परत नेली. कोकाटे व मॅग्मा कंपनीचे अधिकारी भिवगडे परिवाराला उलट सुलट बोलून जे बनते ते करा, आमचं कोणी काही बिघडवू शकत नाही असं प्रतिउत्तर देऊन जबरदस्तीने भिवगडे यांच्या मालकीची 12 चक्का गाडी जबरदस्तीने नेण्यात आली आहे. भिवगडे यांना गाडी परत न मिळाल्यास मॅग्मा कंपनी समोर आंदोलनाचा सुद्धा त्यांनी इशारा दिलाय. भाऊराव आपला प्रभाकर कोटाकर कोकाटे मुक्काम चंद्रपूर यांनी आपली फसवणूक केलेली आहे. 3 लाख रुपये देऊन यांनी गाडी 1.5 महिना आपल्याजवळ ठेवली. त्यानंतर गाडी फायनान्सवाल्यासोबत मिळून गाडी उचलण्यात आली. कोणत्या कंपनीमधून फायनान्स केली होती? मॅग्मा फायनान्स म्हणून. आणि कोणती ट्रॅक्टर तुम्ही घेतलेला आहे? 12 चक्का गाडी. 12 चक्का गाडी VLP. चंद्रपूरला फायनान्सवाला फोन करून ती गाडी उचलण्यात आली आणि तिथून आपल्या ड्रायव्हरला माझ्या मुलाला पण मलाही हाकलून दिले. गाडी फायनान्सवाल्यासोबत ती मिळून घेऊन फायनान्सला उभी केली. तर बँकेवाल्यांचं काय म्हणणं, तुम्ही त्यांच्याकडे गेले असेल ना तक्रार घेऊन? बँकवाल्या फायनान्समध्ये जाताना मॅनेजर साहेबासोबत बोललो मी. त्यांना म्हणलं का आपल्या फायनान्सचे जो किस्ता जे बाकी आहेत त्या घेऊन द्या. 15 दिवस आणि पिणारे ज्या बसून राहिले आहेत त्याही देतो. पैसे घ्या आणि आपली गाडी आम्हाला परत करा. त्यांना डायरेक्ट म्हणलं का तो गाडी मिळत नाही. माझं नाव संतोषराव मेश्राम. मी भूमी जनशक्ती परिवर्तन शेतकरी शेतमजूर संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, संस्थापक अध्यक्ष आहे. पहिली गोष्ट आहे, हे यांचं राहणं पवनीला यांनी आपली शेती विकून जे काही ट्रक घेतात, कारण की आज शेतकऱ्यावर अशी विकट परिस्थिती यांनी सुरू झाली आहे की शेतकऱ्याचं जगणं मुश्किल झालं. याच्यासाठी यांनी जे भिवगडे परिवारांनी जे काही आपली शेती विकून जो काही ट्रक जो 12-10 चक्की जो ट्रॅक्टर यांनी घेतला होता, त्या ट्रॅक्टरमध्ये यांच्यासोबत फसवणूक झाली. आणि फसवणूक अशी झाली की यांनी जो पैसा दिल्यानंतरही याच्यासोबत यांनी ॲग्रीमेंट केली आणि ॲग्रीमेंट केल्याच्या नंतरही त्यांच्यासोबत जे काही नोटरी जे काही ॲग्रीमेंट केल्याच्या नंतर उसी घेऊन आता सर्व आम्ही सर्व ठिकाणी कंप्लेंट केली, विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस अधीक्षक. तर याच्यामध्ये नोटरी करूनही यांच्यासोबत त्यांनी फ्रॉड केला. फ्रॉड असं केलं की यांना पैसे देऊन सांगितलं की आम्ही तुम्हाला देऊ आणि याच्यासोबत मॅग्मा जी कंपनी आहे जे फायनान्सवाले त्यांनी यांच्यासोबत धोकाधडी केली. हे 3 वेळा जाऊन आले. यांच्यानं त्यांना कोणत्याच प्रकारे न्याय दिला नाही. आम्ही आता कायद्याच्यानुसारही आणि संघटनेच्यानुसार आमच्याकडून शेतकऱ्याच्यासाठी जो काही समस्या उभ्या राहतील त्या शेतकऱ्यासाठी आम्ही सदैव पाठीशी उभे राहू आणि कोणत्याही शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची पाळी येऊ नये. आम्ही शेतकऱ्यासोबत सदैव उभे आहे. आता आम्ही पाहिलं आमचे मायबाप, आमचे आई, आमचे मायबाप जो शेतकरी वर्ग आहे याच्यावरती शासन ही पिळवणूक करत आहे आणि सरकारी अधिकारी आणि फायनान्स कंपनीही त्याच्याची पिळवणूक करत आहे आणि याच्यामध्ये जे काही दुसरे जे एजंट लोक आहे ते दलाल एजंट लोकही परेशान करत आहे. तर आता नेमकं भिमटे परिवारांचं असं म्हणणं आहे की आमचं जे जीवन व्यापन आहे ते पूर्णपैकी नष्ट झालेले आहेत. त्या कारणावश आम्ही जर आमचा पैसा आमची जी पैसा जो आम्हाला मिळाला नाही तर आम्ही आत्महत्या करण्यासाठी सुद्धा तत्पर आहोत. तर काय म्हणणं आहे याचं तुमचं? आमचं हेच म्हणणं आहे की आमचा एकच उद्देश आहे की कोणीही शेतकरी आत्महत्या करू नये. जो कोणी शेतकऱ्यावरती अन्याय करत असेल त्यांना न्याय देण्यासाठी भूमी जनशक्ती परिवर्तन शेतकरी संघटना ही सदैव पाठीशी उभी राहील. हरेक शेतकऱ्यातल्या महाराष्ट्रातल्या नाही तर भारतातल्या पुऱ्या हरेक कोण्याकोपऱ्यामध्ये शेतकरी आम्ही शेतकऱ्यासोबत उभे आहे. शेतकऱ्याच्या कोणत्याही समस्या असल्या आम्ही त्यासोबत पाठीशीर खंबीरपणे उभे आहे. त्यांना कानूनी रीतीने आम्ही सल्ला करू आणि त्यांना हरेक रीतीने आम्ही सल्ला करू. जर यांना न्याय नाही मिळत आम्ही यांना आंदोलन करू आणि आंदोलनाची जरी भूमिका नाही उचलली गेली तर आम्ही कायदाही हातात घेऊन त्यांची आम्ही पुरे जे काही असेल आम्ही त्यांच्याविरुद्ध आंदोलन करून त्यांच्या आम्ही सर्व चक्का जाम करून टाकू.